हाय, नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. तर तुमच्या पूनमताईच्या इकडे लय आभाळ आल्यावान झालंय भावांना बहिणींना. तुमच्याकडे आहे का पावसाचं वातावरण? हे काय तुमचं दाजी आताच आले तर पाणी घेऊन? आपल्या बोरला पाणी कमी आहे ना पडलंय, त्याच्यामुळं हो का गार गार पाणी भरलंय डेअऱ्यात. आता पियाला डियारा भरलाय डियारा तिकडे. हा आता काय आपल्याला तिकडे हापसे शिव मार्ग नाही पाण्याला. हा रोज आपले एक दोन तरी खेपा आणावं लागतात दाजीला. मग काय आणि पाण्याचं काम म्हणजे तुमच्या दाजींकडे असतं या? मी काय कवा वर्षा 6 महिन्यात ना एकदा पाण्यात जाते. मी जात नाही जास्त. इथं चढ उतरलंय आधीच आपला हातपाय गळत्या तर चक्कर येती. पडलं पिडलं कुठं हांडा फिंडा घेऊन म्हणजे काय करायचं? पडली होती की एकदा बोट मोडून घेतली ना पायाची. पाणी आणताना हा घेतला होता पाय मोडून. तेव्हा तुमचं दाजी ह्याच्यावर 10 वाजता यायचं ना श्रीगोंद्यावरून कामावरून, आणि मग टँकरचं पाणी भरावं लागायचं तुमच्या पुनमताईला. घेतलाय बघा पाय मोडून, पायाची 3 बोट. प्लॅस्टर होत महिना 1.5 महिना पायाला. महिनाभर होत प्लॅस्टर. काय सांगायची तर चांगला अनुभव आहे की पाणी आणा डोक्यावर आणायचं म्हणलं काय होत नाही. आणि ती बी बारीक शिरीक टप नव्हता, 3 हांड्याचा टप डोक्या. मग मोडल नाही तर काय राहील होय पाय माझा? होय बघ दगडावून पायजी घसरला तर बोटच मोडे डायरेक्ट ती. हा झाले तर आधो आता सुजते ती रताळावानी. हे काय सुजले तीच? ती एकच बी नाही ती खाली. दाखवू काय तुम्हाला कशी काय झाली ती? हो का सुजते ती बोट ही काय ही? ती एकच नाही ती खाली. 3 बोट ही 3 गेले ती कामातून गेली. आदू झाला व पाय आदू झाला काय सांगायचंय. म्हणूनच तुमच्या दाजींनाच लावत असती आता पाणी आणायला. मी जातच नाही. त्याच्यात बी काय झालं? शरीरात झाली फ्रॅक्चर तुमची पुन्हा ताय. मग काय तर ही कामातून गेलं ना हात आणि तीन असं सगळं काम नाही करता येत. आता बुजगावण्यावानी झाले का काय? मग मी बुजगावण्यावानी तसं नाही मला म्हणायचं. तेवढं काम करते सगळं काय. मग पण आता पहिल्यासारखं नाही काम होत. होत की पहिल्यासारखं होत नाही. मग कोण करतं तुमचं घरचं येऊन काम? बघा आता बाया. हा मग ती जास्त त्रास होतोय ना करती सगळं. मग मला बघत का त्रास झाल्या म्हणून करू लागते ती सगळी मला काम. पण बघा तुमच्या पुनमताईचं नशीब, सगळी काम करू लागते ती या. होय भावांना बहिणींना खराय का नाही? तुमच्या पुनमताईचं नशीब भारी आहे भारी. सगळी तुमचं दाजी पुरी सगळी मिळून काम करू लागते ती या. त्याच्यामुळे तुमच्या पुनमताईला काही जास्त लोड घ्यायची गरज नाही. एकाला त्रास नाही द्यायचा. हा सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायची घरात सगळी घरातली असं आहे. चला भावांना बहिणींना, तर पावसाचं वातावरण कुणा कुणाकडे आहे नक्की सांगा. ह्या पुरींचा बी चाललाय खेळ खेळ चाललाय. दिसतेत का तुम्हाला पुरी? चालला लंगडी खेळायचं काय लंगडी. आणि हो का पावसाचं वातावरण झालंय म्हणजे पाऊस आता काय माहिती आला तर लय नाही यायचा बर का, पण थोडा थोडा शितुडा येईल. उन्हाळ्याचे दिवस लागलेले त्यात ही वातावरण असं खराब. हा आणि आपण आता हो का इथंच आहे नवीन घर. आपल्या नवीन घराचं काम झालंय तिथंच आपण बसलोय. आता तुमचं दाजी तुमची पुनमताई पुरी गेल्यात खेळायला. चला म्हणलं एखादा व्हिडिओ टाकावा. परत आमची भाऊ बहीण वाट बघत असते तुमच्या दाजींच्या आयडीवर. काय सकाळी एकच व्हिडिओ टाकला होता, परत काय व्हिडिओच नाही सोडला. आणि काल तर काहीच नव्हतं. काल तर तुमचं दाजी दिवसभर भाजी खात बसलं होतं, त्याच्यामुळं व्हिडिओ नव्हता. भाजी खात होत म्हणजे दिवसभर पाणी आणत हापसे होऊन कब ही धुवायला घर धुवायला. तिथं बाबा बहिणींना सांगितलं नाही काय नाही काय नाही. तिन्ही रूम काल दाजींनी सगळ्या धुवून काढलेले आहेत. पोरचे फिरचे सगळं अख्खं घर धुवून काढलेलं आहे. मग सांगा कुणाला टाइमच नाही व्हिडिओ बनवायला. मग काय करणार? अंग दुखत होत ही दाजीचं सारा संध्याकाळी. चला मग भावांना बहिणींना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.